मुलानो आज आपण बेरजेच्या मदतीने कोणत्याही संख्येला वेगवेगळ्या प्रकारे लिहायला शिकूया चंदा खारुताई बन्नी ससा आणि बबन माकड यांनी एकदा जंगलात घर बांधायचे ठरवले बबनने चंदा आणि बन्नी यांना सांगितले की त्यांनी एकत्र घर बांधावी जेणेकरून त्यांचे घर सर्वात भक्कम असेल परंतु चंदा आणि बन्नी यांनी त्यास नकार दिला आणि म्हणाले की ते आपापली स्वतंत्र घरे बांधतील चंदाने आपल्या घरासाठी त्र्याऐंशी सडपातळ फांद्या गोळा केल्या आणि स्वतःचे एक छोटेसे घर बांधले तिने प्रथम पन्नास हिरव्या फांद्या आणि तेत्तीस तपकिरी फांद्यांचा वापर केला पण चंदाला घराची रचना आवडली नाही म्हणून मग तिने तीस हिरव्या फांद्या आणि त्रेपन्न तपकिरी फांद्या वापरून आपले घर बांधली तर ह्यावेळी चंदाने किती सडपातळ फांद्या वापरल्या चंदाने पुन्हा फक्त त्र्याऐंशी सडपातळ फांद्याच वापरल्या होय मुलानो आपण वेगवेगळ्या वे संख्येंची बेरीज करून कोणतीही संख्या दाखवू शकतो याच प्रकारे अजूनही वेगवेगळ्या संख्येंची बेरीज करून चंदा त्र्याऐंशी सडपातळ फांद्यांचाच वापर करून आपले घर बनवू शकते तुम्ही अजून वेगवेगळ्या पद्धतीने ही संख्या विभागू शकता का बनीने आपले घर लाकडाच्या एकशे चोवीस तुकड्यांनी बांधली त्याने शंभर काळ्या लाकडाचे तुकडे आणि चोवीस पिवळ्या लाकडाचे तुकडे वापरून या पद्धतीने आपले घर बांधली जर का बनीने ऐंशी काळ्या लाकडांचा तसेच चव्वेचाळीस पिवळ्या लाकडांचा वापर केला असता तर तेव्हा त्याने सुद्धा फक्त एकशे चोवीस लाकडेच वापरली असती का मुलांनो तुम्ही दोन अंकी क्रमांक जोडण्याची पद्धत वापरून ह्या प्रश्नाचे उत्तर शोधू शकता होय बनी ऐंशी काळी लाकडे आणि चव्वेचाळीस पिवळी लाकडे वापरून ही एकूण एकशे चोवीस चो लाकडांचाच वापर करेल आपण एकशे चोवीस ला ह्या प्रकारे देखील लिहू शकतो बबनने फक्त बर विटा वापरून एक अतिशय साधे घर बांधले त्याने पन्नास पांढऱ्या रंगाच्या विटा अठरा लाल रंगाच्या विटा आणि दहा तपकिरी विटा वापरल्या तर मग बबन पांढऱ्या लाल आणि तपकिरी रंगाच्या अजून वेगवेगळ्या संख्येच्या एकूण अठ्ठ्याहत्तर विटास घेऊन घर बनवू शकेल का चला तर हा तक्ता पूर्ण करून आपण ह्या प्रश्नाचे उत्तर शोधूया शाबास मुलानो तुम्ही हा तक्ता अगदी योग्य प्रकारे भरला आहे शेवटी चंदा बनी आणि बबनची घरे तयार झाली तर मुलानो ह्या पाठात आपण बेरजेचा वापर करून कोणत्याही संख्येला वेगवेगळ्या प्रकारे लिहायला शिकलो आहे ह्याविषयी अधिक आपण पुढील पाठात शिकूया